आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरील गुन्हे रद्द करा. उपरीतील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाचेही उपरीकरांनी मानले आभार. भीमा कोरेगाव घटनेच्या आरोपावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडेगुरजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती आज हुपरी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी हुपरी पोलिसांकडे केली. यावेळी भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद हुपरीतही उमटले. मात्र हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून हुपरी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नसल्याने जमलेल्या समस्त हुपरीकर नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांचे आभार मानले. भीमा कोरेगाव येथील घटनेवेळी संभाजीराव भिडेगुरजी इस्लामपूरमध्ये होते याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरील दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी आज हुपरी शहर शिवप्रतिष्ठान शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली. यावेळी भीमा कोरेगाव घटनेनंतर उद्भवलेली परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून सर्वसामान्य हुपरीकर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही याबद्दल समस्त हुपरीकर नागरिकांच्या वतीने हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे आभार मानले. महानगरी न्यूज साठी हुपरीहून सुनील गुंडके. कोरेगावला जो प्रकार झाला त्या संदर्भाने हुपरी परिसरामध्ये जो बंद पुकारला होता त्या बंदच्या अनुषंगाने आम्ही सकाळी सर्व बौद्ध समाजाची मीटिंग घेतल्यानंतर त्या सगळ्यांनी आम्ही असं ठरवलं की आम्ही बौद्ध नाहीत, हिंदू नाही, जैन नाही किंवा ख्रिश्चन नाही, आम्ही सर्वप्रथम हुपरीकर आहोत आणि आम्हाला आमच्या भागातील मंडळीचा सार्थ अभिमान आहे. कुणातरी माथे फिरूच्या कृत्यामुळे आम्ही आमच्या माणसाचं नुकसान होऊ देणार नाही अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतल्यामुळे कालचा जो बंद आहे हा सगळ्यांनी त्या बंदला पाठिंबा दर्शवून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही संपूर्ण आस्थापना बंद ठेवल्या होत्या. 5 नंतर सर्व मूळ पदावर येऊन आम्ही सगळे दुकानं उघडले होते. सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, पोलीस प्रशासनाला मदत केल्यामुळे हुपरी परिसरामध्ये साधी एनसी सुद्धा दाखल झाली नाही किंवा कोणी कुठल्या दुकानावर किंवा वाहनावर दगड फेकलेला नव्हता. ह्या कारखान्याचे जे बैलगाड्या होत्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब त्या मुख्य जनावर आमचे शत्रू नाहीत, ते पण एकदम शांततेत गेले ना. आणि आज पण हिंदुत्ववादी संघटनांनी पण आपल्याला जे निवेदन दिलं ते शांततेत दिलं आणि येत्या 25 जानेवारीला आपण पोलीस स्टेशनला सर्वपक्षीय मीटिंग घेऊन आम्ही यापुढे कधीही हुपरी पंचक्रोशीतील कुठलंच गाव यापुढे बंद ठेवणार नाही असा ठराव घेणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.